नमस्ते श्री कलकिंचा चमत्कार बघूया मी नागम्मा कर्नाटका बंगलोरमध्ये राहते आदर्श माझा मुलगा सात वर्षाचा होईपर्यंत व्यवस्थित बोलू शकत नव्हता त्याला लिहिता वाचताही येत नव्हते आम्ही त्याच्या शाळा बदलल्या त्याच्या नवीन शाळेत परत जीसाठी नोंदणी करायला सांगितली म्हणजे त्याने जर चांगले केले तर पुढे त्याला पहिलीत जाता आले असते त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी युकेजीत प्रवेश घेतला व पुढील वर्षी तो पहिलीत गेला पण त्याच्या शाळेने सांगितले की तो काहीही शिकला नव्हता व वा त्याची वागणूक खूप आक्रमक होती यापुढे आदर्श त्यांच्या शाळेत त्यांना नको होता शाळेने हे पण सांगितले की उद्या त्याची टी सी देतील व इतर शाळांनीही त्याला प्रवेश देऊ नये असे ते टी सीत लिहितील आम्ही विनंती केल्यानंतर ते त्याला काही दिवस शाळेत ठेवण्यास तयार झाले फक्त सहा दिवसानंतर परीक्षा होती या परीक्षेत त्याने काही शब्द तरी लिहावेत ही शाळेची अपेक्षा होती मधल्या काळात मी सतत मूलमंत्र म्हणायला सुरुवात केली होती त्याने परीक्षेत चांगले केले असे शाळेने सांगितले एका विषयात त्याला नव्वद टक्के व इतर विषयात ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले असे शाळेने सांगितले पंधरा दिवसानंतर मला त्याच्यात काही बदल दिसू लागले माध्यमिक शाळेत त्याची आक्रमक वागणूक कमी झाली पण पन पूर्णपणे गेली नाही पण त्याच्या शिक्षकांनी काहीच आक्षेप घेतला नाही व त्याची आक्रमक वागणूक दुर्लक्षित झाली किंवा अंगवळणी पडली तो चांगला विद्यार्थी आहे आणि त्याच्या आक्रमक वागणुकीसाठी इतर मुलांचा दोष असू शकतो असे ते म्हणू लागले ते माझ्या मुलाला प्रेम व करुणा दाखवू लागले आता तो कॉलेजमध्ये आहे त्याची आक्रमक वागणूक पूर्णपणे नाहीशी झाली व त्याचे शक्तिशाली सकारात्मक व्यक्तिमत्व शिल्लक राहिले ही सर्व श्री परमज्योती कल्कींची कृपा आहे त्याने भाग घेतलेल्या सर्व वननेस कोर्सेसचा त्याच्या आयुष्यावर पडलेला हा प्रभाव आहे अशा प्रकारे भगवानांनी त्याचे आयुष्य आपल्या ताब्यात घेतले श्री परमज्योतींच्या चरणी माझी शाश्वत कृतज्ञता व प्रेम